अध्यक्ष महोदय, मी अर्थसंकल्प तर सादर करणारच आहे, परंतु सन्माननीय भास्करांनी एक मुद्दा इथं उपस्थित केलाय. मी देखील कालपासून पेपरला किंवा टीव्हीला काही काही बघतो. अध्यक्ष महोदय, मधल्या काळामध्ये देखील अशाच पद्धतीनं निगेटिव्ह त्याच्यामध्ये फेक नरेटिव्ह असं निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मी पण आज राज्याचा 10व्यांदा अर्थसंकल्प सादर करत आहे. त्याच्यावर अध्यक्ष महोदय, मला ह्या गोष्टीचा थोडा बहुत अनुभव आहे. जनतेचा पाठिंबा होता, सभागृहाचा पाठिंबा होता, म्हणूनच मी ते करू शकलो हे मी कदापि विसरू शकत नाही. परंतु अध्यक्ष महोदय, अशा प्रकारची चर्चा करणं आणि ते आधीच करणं आणि काहीतरी लोकांच्या मध्ये फेक नेरेटिव्ह निर्माण करणं हे कुठेतरी अध्यक्ष महोदय थांबलं पाहिजे, याची नोंद आपण देखील त्या ठिकाणी घेतली पाहिजे अशी मी सुरुवातीलाच आपल्याला विनंती करतो. सन्माननीय अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2024-25 या वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प सभागृहाला सादर करतो आहे. उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐसा विटेवर देव कोठे, ऐसे संतजन ऐसे हरीचे दास, ऐसा नाम घोष सांगा कोठे, तुका म्हणे आम्हा अनाथा कारणे, पंढरी निर्माण केली देवे. बोला कुंडली वरते हारी विट, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. अध्यक्ष महोदय, श्री संत तुकाराम महाराजांनी वर्णन केलेल्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्री विठ्ठलाच्या दर्शनाला अवघ्या महाराष्ट्रातून वैष्णवांच्या दिंड्या निघाल्या. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आजच देहूतून प्रस्थान होते आहे. ज्ञानेश्वर माऊलींची पालखी उद्या आळंदीवरून निघेल. साधारण 1000 वर्षाची परंपरा असलेल्या या वारीशी, वारकरी भक्तिमार्गाशी महाराष्ट्राची नाळ जोडलेली आहे याची जाणीव या सरकारला आहे. महाराष्ट्राची ओळख म्हणून जिची जगभर दखल घेतली जाते त्या पंढरपूरच्या वारीचा म्हणूनच आपण जागतिक वारसा नामांकनासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव पाठवतो आहेत. आपल्या परंपरेची पताका खांद्यावर घेऊन जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांविषयी कृतज्ञता म्हणून सरकारने या वर्षापासून प्रतिदिंडी 20,000 रुपये निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. निर्मल वारीसाठी 36,71,00,000 रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून देहू आळंदी ते पंढरपूर या दोन्ही मुख्य पालखी मार्गावरील सर्व वारकऱ्यांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. आवश्यकतेनुसार मोफत औषधोपचार देखील केले जाणार आहेत. कीर्तनकार, वारकरी, भजनी मंडळ यांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच पालखी मार्गाचे व्यवस्थापन करण्यासाठी मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. लोकसभेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बहुमत प्राप्त झाले आहे. केंद्रात माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली सलग 3र्यांदा सरकार स्थापन झाले आहे. माननीय पंतप्रधानांचे देखील मी त्यासाठी आपल्या सर्वांच्या तर्फे मनपूर्वक अभिनंदन करतो. महाराष्ट्राला सहकार्य करण्याबाबत केंद्र शासनाने नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली आहे. केंद्र शासनाच्या 3र्यांदा सरकार आल्यानंतर पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्यातील 76,200 कोटी रुपये किमतीचा वाढवण बंदर प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे राज्याच्या आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे. त्याद्वारे 10 लाखाहून अधिक रोजगार निर्माण होणार आहे. यापुढील 5 वर्षही केंद्र शासनाचे असेच भक्कम पाठबळ राज्याला लाभेल याची खात्री मी बाळगतो. दिनांक 27 फेब्रुवारी 2024 रोजी मी सभागृहाला राज्याचा 2024-25 या आर्थिक वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता. पायाभूत सुविधांवरील खर्चात वाढ करून राज्याची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन करण्याचा निर्धार त्यात व्यक्त करण्यात आला होता. रेल्वे, रस्ते, मेट्रो मार्ग, विमानतळ, बंदरे व उद्योग अशा विविध क्षेत्रातील गुंतवणुकीबाबतही मी त्यावेळी सविस्तर उल्लेख केला होता. अर्थव्यवस्थेचे आकारमान वाढल्यानंतर सरासरी दरडोई उत्पन्नात वाढ होणार आहेच, पण त्याचबरोबर राज्याच्या आर्थिक प्रगतीचे पुरेसे लाभ न होणाऱ्या घटकांच्या वैयक्तिक उत्पन्नात
देखील लक्षणीय वाढ कशी होईल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. महिला, शेतकरी, युवा, मागासवर्ग आणि सर्व समाजातील गरिबांना भरीव आर्थिक मदत आणि प्रगतीच्या संधी उपलब्ध करून देणे हा अतिरिक्त अर्थसंकल्पाचा मुख्य हेतू आहे. शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराच्या पुरोगामित्वाचा वारसा जपत महाराष्ट्राने महिलांना केंद्रस्थानी ठेवून विकासाची वाटचाल केली आहे. शिक्षण, नोकरी आणि राजकीय क्षेत्रात महिलांना आरक्षण देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. राज्याने 1994 मध्ये पहिले महिला धोरण जाहीर केले, त्यात वेळोवेळी काल सुसंगत सुधारणा करण्यात आल्या. नुकतेच राज्याचे चौथे अष्टसूत्री महिला धोरण जाहीर करण्यात आले आहे. महिला व मुलींना सामाजिक, प्रशासकीय आणि राजकीय क्षेत्रात समान हक्क व दर्जा प्राप्त होण्यास करता पोषण आहार, स्वास्थ्य, शिक्षण, उद्योजकता तसेच कौशल्य विकास आणि रोजगारांसाठी विविध योजना प्रभावीपणे राबवण्यात येतील. मुलींचे जन्माचे स्वागत करणारी आणि तिला वय वर्ष 18 पर्यंत अर्थसहाय्य करणारी लेक लाडकी योजना, गर्भवती मातांचे आरोग्य व संस्थात्मक प्रसूतीकरता जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृवंदना योजना, बचत गटाच्या माध्यमातून ग्रामीण महिलांचे सक्षमीकरण, बस प्रवासामध्ये सवलत, महिलांच्यासाठी विशेष बस, घर खरेदीसाठी मुद्रांक शुल्कात सवलत, कौटुंबिक समस्याग्रस्त महिलांच्यासाठी शक्ती सदन योजना, नोकरी करणाऱ्या महिलांच्यासाठी व्यवसाय करातून सूट, महिला वसतिगृह, महिला केंद्रित पर्यटन धोरण अशा विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. स्त्री ही कुटुंबाचा आधार असते. आता ती एकूणच समाजाचाच केंद्रबिंदू होते आहे. कुटुंबाचं व्यवस्थापन आणि अर्थार्जन अशा दोन्ही आघाड्यांवर ती लढते आहे. हे खाती कुटुंब सांभाळणाऱ्या, कर्तव्यगार मुलं घडवणाऱ्या महिलाही आपल्याला पाहायला मिळतात. वेगवेगळ्या परीक्षांच्या निकालाच्या वेळी तर मुलींची आघाडी हा तर आता नियमच होऊ पाहतो आहे. अशा आपल्या कर्तृत्वान माय भगिनींना संधीची कवाडे आणखी खुली करणे, त्यांना प्रोत्साहन देणे हे सरकार म्हणून आपले कर्तव्यच आहे. म्हणून आमच्या लेकी बहिणींच्या साठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महत्वाकांक्षी आणि व्यापक योजना आज मी घोषित करत आहे. महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य व स्वावलंबन, आरोग्य व पोषणासहित सर्वांगीण विकासासाठी या योजनेअंतर्गत वय 21 ते 60 वर्ष वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1500 रुपये प्रदान करण्यात येतील. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी दरवर्षी 46,000 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. योजनेची अंमलबजावणी जुलै 2024 पासून करण्यात येईल. आपल्या शासनाने सन 2023-24 पासून लेक लाडकी ही योजना सुरू केली आहे. मुलींच्या जन्मापासून ती 18 वर्षाची होईपर्यंत तिला टप्प्याटप्प्याने एकूण 1,01,000 रुपये प्रदान करण्यात येतात. पिवळ्या आणि केशरी शिधापत्रिका धारक कुटुंबात दिनांक 1 एप्रिल 2023 रोजी किंवा त्यानंतर जन्म झालेल्या कन्येला हे अर्थसहाय्य करण्यात येतं. दिनांक 1 मे 2024 नंतर जन्माला आलेल्या व्यक्तींच्या नावाची नोंद शासकीय दस्तऐवजांच्या मध्ये त्यांचं नाव, नंतर आईचं नाव, नंतर वडिलांचं नाव आणि नंतर आडनाव या क्रमाने करण्याचं बंधनकारक देखील करण्यात आलेलं आहे. या वर्षीच्या अंतरिम अर्थसंकल्पात मी महिलांच्यासाठी स्वयंरोजगार निर्मिती तसेच सुरक्षित प्रवासासाठी पिंक ई रिक्षा योजनेची घोषणा केली होती. योजनेच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील 17 शहरात 10,000 महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य करण्यात येईल. या योजनेच्या करता 80 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. शुभमंगल सामूहिक नोंदणीकृत विवाह योजनेत लाभार्थी मुलींना देण्यात येणारं अनुदान पहिलं 10,000 रुपये होतं, आता ते 10,000 रुपयावरून 25,000 रुपये करण्यात आले आहे. राज्यातील सर्व आरोग्य उपकेंद्रात स्तन, गर्भाशय, मुखाच्या कर्करोग तपासणीसाठी उपकरणे व साहित्य उपलब्ध करून देण्यात येईल
त्यासाठी 78 कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात येईल. रुग्णांची विशेषतः आमच्या गरोदर माता व बालकांची आरोग्य संस्थेत मोफत ने आण करण्यासाठी 3324 रुग्णवाहिका कार्यरत आहेत. त्यातील जुन्या रुग्णवाहिकांच्या जागी नव्या रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येतील. महिलांची पाण्यासाठी होणारी पायपीट थांबवण्यासाठी हर घर नल हर घर जल संकल्पनेअंतर्गत जलजीवन मिशन कार्यक्रमातून ग्रामीण भागातून 1,25,66,986 घरांना नळ जोडणी देण्यात आली आहे. राहिलेल्या 21,04,932 घरांसाठीचे काम प्रगतीपथावर आहे. स्वयंपाकांच्यासाठी वापरल्या जाणाऱ्या इंधनाचा आणि महिलांच्या आरोग्याचा फार जवळचा संबंध असतो. महिलांच्या आरोग्याच्या नेहमीच तक्रारी कमी करायच्या असतील तर त्यांना स्वच्छ इंधन पुरवणं ही आपली जबाबदारी आहे. LPG गॅसचा वापर त्या दृष्टीने सर्वात सुरक्षित असल्याने या इंधनाचा वापर वाढवला पाहिजे. गॅस सिलेंडर प्रत्येक घराला परवडेल यासाठी प्रत्येक पात्र कुटुंबाला वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना मी आज जाहीर करत आहे. ही योजना पर्यावरण संरक्षणाला सहाय्यभूत ठरेल आणि 52,16,412 लाभार्थी कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्यात येईल. अंगणवाडी सेविका मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांना सध्या सेवानिवृत्ती मृत्यू राजीनामा इत्यादी प्रकरणी 1,00,000 रुपयांचा लाभ देण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत 6,48,000 महिला बचत गट कार्यरत असून ही संख्या 7,00,000 करण्यात येणार आहे. बचत गटाच्या फिरच्या निधीच्या रकमेत 15,000 वरून 30,000 रुपये वाढ करण्यात आली आहे. उल्वे नवी मुंबई येथे युनिटी मॉल बांधण्यात येत असून त्यातून महिला बचत गट व कारागिरांना उत्पादनाच्या प्रदर्शन व विक्रीसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होईल. महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना सध्या उमेद मार्ट आणि ई कॉमर्स ऑनलाईन प्लॅटफॉर्म तसेच प्रदर्शनाच्या माध्यमातून बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाते. याद्वारे आतापर्यंत 15,00,000 महिला ह्या लखपती दीदी होण्याचा मान मिळाला असून या वर्षात 25,00,000 महिलांना लखपती करण्याचं उद्दिष्ट शासनाने ठरवलेलं आहे. महिला लघु उद्योजकांसाठी या आर्थिक वर्षापासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना सुरू करण्यात येणार आहे. स्टार्टअपच्या अनुषंगाने अखिल भारतीय स्तरावरील महासंमेलन राज्यात आयोजित करण्यात येईल. पर्यटन क्षेत्रातील महिला लघु उद्योजकांनी 15,00,000 रुपयापर्यंत घेतलेल्या कर्जावरील व्याजाचा परतावा शासनाकडून करण्यासाठी आई योजना सुरू करण्यात आली आहे. त्यातून 10,000 रोजगार निर्माण होणार आहे. महिला व बालकांविरुद्धच्या अत्याचाराचे खटले देखील चालवण्यासाठी 100 विशेष जलदगती न्यायालयांना आवश्यक तो निधी राज्य शासन उपलब्ध करून देत आहे. राज्यामधील व्यावसायिक शिक्षणामध्ये मुलींचं प्रमाण वाढवण्यास शासन कटिबद्ध आहे. अभियांत्रिकी वास्तुशास्त्र औषध निर्माणशास्त्र वैद्यकीय तसेच कृषीविषयक सर्व व्यावसायिक पदवी पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेशित 8,00,000 रुपयापर्यंतच्या वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागासवर्ग तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये 100% प्रतिपूर्ती करण्यात येईल. अध्यक्ष महोदय, या निर्णयाचा लाभ सुमारे 2,05,000 मुलींना होणार आहे. शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून ही योजना सुरू करण्यात येणार असून सुमारे 2,000 कोटी रुपयांचा भार दरवर्षी राज्य सरकार याकरता उचलणार आहे. स्वावलंबी शेतकरी संपन्न शेतकरी हे ब्रीद जपत शेतकऱ्यांना विविध पातळीवर सहाय्य करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. बी बियाण्यासाठी थेट अनुदान, सिंचन सुविधा, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, शेतीपूरक उद्योगांना प्रोत्साहन, शेतमालाचे मूल्यवर्धन, शेतमाल साठवणूक, बाजारपेठेची उपलब्धता इत्यादींबाबत विविध योजना राबवण्यात येत आहे.
शासनाने सन 2023-24 या आर्थिक वर्षापासून शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी नमो शेतकरी महासन्मान निधी 1 रुपयात पीक विमा, गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान अशा विविध योजना सुरू केलेल्या आहेत. शेती आणि संबंधित क्षेत्राच्या ठळक तरतुदीकडे मी आता सभागृहाचं लक्ष वेधित आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानापोटी शेतकऱ्यांना जुलै 2022 पासून 15,245.76 कोटी रुपयांची मदत करण्यात आलेली आहे. नोव्हेंबर डिसेंबर 2023 मधील अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या 24,47,000 शेतकऱ्यांना आतापर्यंत 2,253 कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. नुकसानीच्या क्षेत्राची मर्यादा 2 ऐवजी यावेळेस 3 हेक्टर करण्यात आली आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषापेक्षा अधिक दराने ही मदत करण्यात आली आहे. खरीप हंगाम 2023 करता राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ तर 1021 महसूल मंडळामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली असून तिथे विविध सवलती लागू करण्यात आल्या आहेत. नुकसानीचे पंचनामे जलद व पारदर्शक होण्याकरता नागपूर विभागामध्ये घेतली गेलेली ई पंचनामा प्रणालीची चाचणी यशस्वी झाल्याने ही प्रणाली आता संपूर्ण राज्यामध्ये लागू करण्यात येणार आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत आज तागायत 92,43,000 शेतकरी कुटुंबांना 5,318.47 कोटी रुपयाचा अनुदान देण्यात आलेला आहे. 1 रुपयात पीक विमा योजनेअंतर्गत 59,57,000 शेतकऱ्यांना 3,504.66 कोटी रुपयाची रक्कम आजपर्यंत अदा करण्यात आलेली आहे. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत 2,694 शेतकरी कुटुंबांना 52,82,00,000 रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आलेले आहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या 14,33,000 शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम 5,190 कोटी रुपये अदा करण्यात आलेली आहे. उर्वरित रकमेचे वाटप देखील त्वरित त्या ठिकाणी देण्यात येईल. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात विदर्भ आणि मराठवाड्यातील 16 जिल्ह्यांच्यासाठी 5,469 कोटी रुपयांच्या विविध योजना यशस्वीपणे पूर्ण करण्यात आल्या आहेत. या प्रकल्पाचा 6,000 कोटी रुपये किमतीचा दुसरा टप्पा 21 जिल्ह्यांमध्ये राबवण्यात येणार आहे. माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाअंतर्गत 1,561.64 कोटी रुपये किमतीच्या 767 उपप्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. त्याचा लाभ सुमारे 9,00,000 शेतकऱ्यांना होणार आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील 14 विपत्तीग्रस्त जिल्ह्यातील केशरी शिधा पत्रिका धारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी दरमहा रोख रक्कम अदा करण्यात येते. मे 2024 पर्यंत या पद्धतीने 11,85,000 लाभार्थींना 113.36 कोटी रुपये अदा करण्यात आले आहेत. राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेतून गेल्या 3 वर्षात 2,14,000 शेतकऱ्यांना ट्रॅक्टर आणि पॉवर ट्रिलर आदी यांत्रिकी शेती उपकरणांच्या साठी खरेदीसाठी 1,239 कोटी रुपयाचं अनुदान देण्यात आलेलं आहे. शेतमालाच्या स्थानिक पातळीवर साठवणीसाठी गाव तेथे गोदाम ही योजना राबवण्यात येणार आहे. या योजनेत पहिल्या टप्प्यात 100 नवीन गोदामांचे बांधकाम तसेच अस्तित्वातील गोदामांची दुरुस्ती केली जाणार आहे. कापूस सोयाबीन तसेच अन्य तेलबियांच्या उत्पादकतेमध्ये वाढ आणि मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना राबवण्यात येत आहे. या योजनेसाठी सन 2024-25 मध्ये 341 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. आधारभूत किमतीनुसार खरीप व रब्बी हंगामातील कडधान्य व तेलबियांच्या नापेड मार्फत खरेदीसाठी 100 कोटी रुपयाचा फिरता निधी स्थापन करण्यात येईल. कापूस व सोयाबीन पिकांच्या राज्याच्या शेवटी उत्पन्नामध्ये मोठा वाटा आहे. मागील वर्षी आंतरराष्ट्रीय घडामोडी व अन्य कारणामुळे झालेल्या किमतीतील घसरणीमुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावं लागलं. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी
खरीप पणन हंगाम 23-24 मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 2 हेक्टर प्रमाणे हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी 5,000 रुपयाचं अर्थसहाय्य देण्याची घोषणा मी करीत आहे. अध्यक्ष महोदय, ही घोषणा खरं तर निर्णय कॅबिनेटनी मागच घेतला होता, पण 3 दिवसात आचारसंहिता लागली, त्यामुळं नंतर आम्हाला ते जे काही वितरण करायचं होतं ते करता आलेलं नव्हतं. आता आम्ही पुन्हा हे आचारसंहिता संपल्यावर हे 5,000 रुपयाचं अर्थसहाय्य देणं हे कापूस सोयाबीन शेतकऱ्यांच्या करता तो निर्णय सरकारने घेतलेला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करण्यासाठी सन 2023-24 या वित्तीय वर्षात 350 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे 851,66,00,000 रुपये अनुदान देण्यात आलं आहे. कांदा आणि कापसाच्या हमीभावाने खरेदी करण्यासाठी प्रत्येकी 200 कोटी रुपयाचा फिरता निधी निर्माण करण्यात येत आहे. खरीप पणन हंगाम 2023-24 मध्ये 6,00,000 धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 20,000 रुपयाप्रमाणे 1,350 कोटी रुपये प्रोत्साहन रक्कम प्रदान करण्यात आली आहे. शासकीय नवीन दुग्ध व्यवसाय उद्योजकता प्रकल्प सुरू करणार आहे. पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय, पशुचारा आणि पशुखाद्य उत्पादन या क्षेत्रात नवउद्योजक निर्माण करणे, रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मध्ये आर्थिक उन्नती साधणे, पशूंची उत्पादकता वाढवणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. नोंदणीकृत 2,93,000 गायींचे दूध उत्पादकांना प्रति लिटर 5 रुपये प्रमाणे 223,83,00,000 रुपये अनुदान वितरित करण्यात आले आहे. राहिलेले अनुदान देखील त्वरित वितरित करण्यात येईल. तसेच गायीचे दूध उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी 1 जुलैपासून प्रति लिटर 5 रुपयाप्रमाणे अनुदान देण्याची योजना 1 जुलै 2024 पासून पुढे चालू ठेवण्यात येईल असेही मी जाहीर करत आहे. शेळी मेंढी पालन व्यवसायातील संख्यात्मक व गुणात्मक वाढीसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या भाग भांडवलात लक्षणीय वाढ करण्यात आली आहे. शेळी मेंढी पालन आणि कुक्कुट पालनाला प्रोत्साहन देण्यासाठी 2 नवीन प्रकल्प राबवण्यात येत आहे. राज्याचा मत्स्य उत्पादनात गेल्या 2 वर्षात मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे. मत्स्य बाजार स्थापना तसेच मासळी विक्री सुविधांच्या साठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अटल बांबू समृद्धी योजनेतून 10,000 हेक्टर खासगी क्षेत्रावर बांबूंची लागवड करण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना बांबू रोपे तसेच इतर आवश्यक बाबींकरता प्रतिरोपासाठी 175 रुपयाचं अनुदान देण्यात येणार आहे. राज्यातील पडीक जमिनीवर मोठ्या प्रमाणावर बांबूची लागवड करण्यात येणार आहे. नंदुरबार जिल्ह्यातील 1,20,000 रुपये क्षेत्रावर बांबूची लागवड करून या योजनेची सुरुवात करण्यात येणार आहे. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जीवितहानी झाल्यास त्यावयाच्या नुकसान भरपाईच्या रकमेत 20,00,000 रुपयावरून 25,00,000 रुपये आणि त्यात कायमचं अपंगत्व आल्यास 5,00,000 रुपयावरून 7,50,000 रुपये, गंभीर जखमी झाल्यास 1,25,00,000 रुपयावरून 5,00,000 रुपये, किरकोळ जखमी झाल्यास 20,000 रुपयावरून 50,000 रुपये अशा प्रकारची वाढ करण्यात आली आहे. शेती पिकाच्या नुकसान भरपाई करता देय रकमेत कमाल मर्यादेत पहिली 25,000 रुपये होती, ती आता आम्ही 50,000 रुपये वाढ करण्यात करतोय. पशुधन हानीच्या नुकसान भरपाईतही भरीव अशा प्रकारची वाढ करीत आहोत. विविध कारणांमुळे अपूर्ण राहिलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी गेल्या 2 वर्षापासून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. आतापर्यंत 108 प्रकल्पांना सुप्रमा देण्यात आलेली आहे. जयंत पाटील साहेब, 108 प्रकल्पांना आपल्या वेळेस काय पुढे जायचंच नाही. ते येत्या 2 वर्षात 61 प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित आहे. या प्रकल्पातून सुमारे 3,65,000 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार आहे. राज्यातील कार्यान्वित प्रकल्पाच्या अपेक्षित आणि प्रत्यक्ष सिंचन क्षमतेतील तफावत दूर करण्यासाठी
महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रम हाती घेण्यात येत आहे. या कार्यक्रमातून 155 प्रकल्पांच्या कालवे वितरण प्रणालीची सुधारणा करण्यात येणार आहे. येत्या 3 वर्षात त्यामुळे सुमारे 4,28,000 हेक्टर वाढीव क्षेत्राला प्रत्यक्ष सिंचनाचा लाभ होणार आहे. अध्यक्ष महोदय, विविध अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करणे तसंच प्रकल्पाच्या वितरण प्रणालीतील सुधारणांच्यासाठी नाबार्डकडनं 15,000 कोटी रुपयाचं दीर्घ मुदतीचं अर्थसहाय्य मंजूर झालेलं आहे. ते आपण केव्हाही उचलू शकतो आणि हे प्रकल्प मार्गी लावू शकतो. उपसा सिंचन योजनांना वापरल्या जाणाऱ्या विजेचा खर्च कमी करणं तसंच शाश्वत वीज पुरवठ्यासाठी म्हैसाळ जिल्हा सांगली तसेच येथे पथदर्शी सौर ऊर्जा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. या प्रकल्पाची अंदाजित किंमत 1,594 कोटी रुपये असून त्याचा लाभ सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील सुमारे 75,000 शेतकरी कुटुंबांना होणार आहे. स्वच्छ व हरित ऊर्जेचे ध्येय साध्य करण्यासाठी सर्व शासकीय उपसा जलसिंचन योजना सौर ऊर्जीकरण करण्यात येणार आहे. त्यामध्ये जनाई शिरसाई पुरंदर या उपसा सिंचन योजनांचाही समावेश आहे. या योजनांच्यासाठी 4,200 कोटी रुपयाचा खर्च अपेक्षित आहे. विदर्भातील नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ अकोला बुलढाणा या जिल्ह्यातील 371,277 हेक्टर क्षेत्रात सिंचनाचा लाभ देण्यासाठी वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाद्वारे गोसीखुर्द प्रकल्पातून 62.57 TMC पाणी वळवण्याचे नियोजन आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पुरामुळे होणारी जीवित व वित्त आणि टाळावी आणि अतिरिक्त पाणी दुष्काळग्रस्त भागात वळवता यावे यासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने 3,200 कोटी रुपये किमतीचा महाराष्ट्राचा प्रतिसाद क्षम विकास कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. जलयुक्त शिवार अभियान 2 अंतर्गत मार्च 2024 अखेर 49,651 कामे पूर्ण झाली असून यावर्षी 650 कोटी रुपयांचा निधीची तरतूद करण्यात आली आहे. गाळ मुक्त धरण गाळ युक्त शिवार योजनेअंतर्गत राज्यातील 1,338 जलाशयातून गाळ काढण्याचं काम सुरू आहे. लोकसहभागाच्या आत्तापर्यंत 83,39,918 घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी कृषी वाहिन्यांचे विलगीकरण आणि सौर ऊर्जाकरण करण्याचा 15,000 कोटी रुपयाचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांना मोफत वीज उपलब्ध व्हावी मोफत यासाठी मागेल त्याला सौर ऊर्जा पंप या योजनेच्या करता 8,50,000 शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप उपलब्ध करून देण्याचे मी जाहीर करीत आहे. अध्यक्ष महोदय, तूफानों में संभलना जानते हैं, अंधेरों को बदलना जानते हैं, चिरागों का कोई मजहब नहीं है, ये हर महफिल में जलना जानते हैं. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या दूरदर्शी धोरणामुळे 2047 पर्यंत भारत विकसित देश म्हणून उदयाला येईल. भारत ही जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या वाटेवर आहे. अर्थव्यवस्थेच्या या वाढीमध्ये तरुण उद्योजकांचा वाटा मोठा असणार आहे. युवा वर्गाला अधिक सक्षम कुशल विकसित भारत ही जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या वाटेवर आहे. अर्थव्यवस्थेच्या या वाढीमध्ये तरुण उद्योजकांना वाटा मोठा असणार आहे. युवा वर्गाला अधिक सक्षम व कुशल आणि तंत्रस्नेही करण्यासाठी कौशल्य उद्योजकता विकासाच्या तसेच आर्थिक पाठबळ देण्याबाबत योजना सुरू आहेत. त्या अधिक परिणामकारक राबवण्याचा तसेच नवीन योजना सुरू करण्याचा शासनाचा मानस आहे. मी आता युवा वर्गासाठीच्या योजनांच्याकडे सभागृहाचं लक्ष वेधतो. राज्यातील विविध शैक्षणिक संस्थांच्या मधून दरवर्षी 11 लाख विद्यार्थी पदविका पदवी पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण होतात. प्रमाणपत्र व अल्प मुदतीत अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या देखील मोठी असते.
औद्योगिक आणि बिगर औद्योगिक आस्थापनांमध्ये प्रत्यक्ष कामाद्वारे प्रशिक्षण घेतल्यास गरजू युवकांना रोजगाराची संधी तसेच उद्योगांना प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध व्हावे या उद्देशाने दरवर्षी 10 लाख तरुण तरुणींना प्रत्यक्ष कामावरील प्रशिक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना मी जाहीर करीत आहे. या योजनेअंतर्गत शासनामार्फत प्रति प्रशिक्षणार्थी दरमहा 10,000 रुपये प्रमाणे विद्यावेतन देण्यात येईल. त्यासाठी दरवर्षी 10,000 कोटी रुपयाचा खर्च अपेक्षित आहे. शासनाच्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी दरवर्षी 50,000 युवकांना कार्य प्रशिक्षण देण्यात येईल. जागतिक बँक सहाय्यत 2,307 कोटी रुपये किमतीच्या मानवी विकासासाठी उपयोजित ज्ञान आणि कौशल्य विकास प्रकल्पांतर्गत 500 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची दर्जा वाढ तसेच मॉडेल ITI जागतिक कौशल्य केंद्र महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ डेटा सेंटर अशा विविध संस्थांचे बळकटीकरण आणि उद्योजकता विकास कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. मुंबई पुणे नागपूर अमरावती यवतमाळ कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर कराड जिल्हा सातारा अवसरी खुर्द जिल्हा पुणे येथील तंत्र शिक्षण संस्थांच्या मध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मिळावा व नमो महारोजगार मिळाव्यातून रोजगार इच्छुक युवांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. या माध्यमातून सन 2023-24 मध्ये 95,478 उमेदवारांची नोकरीसाठी निवड झाली आहे. स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास प्रबोधनी मुंबईत गोवंडी येथे कार्यान्वित झाली आहे. राज्याच्या ग्रामीण भागात 511 प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रे स्थापन करण्यात आली असून या केंद्रातून 15 ते 45 वयोगटातील 18,980 उमेदवार कौशल्य प्रशिक्षण घेत आहेत. विविध समाज घटकांच्यासाठी रोजगारभिमुख प्रशिक्षण कार्यक्रम तसेच संशोधनाचे काम करण्यासाठी आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था TRTI डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था BARTI छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्था SARTHI महात्मा ज्योतिर्बा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था MAHAJYOTI महाराष्ट्र संशोधन व प्रशिक्षण प्रबोधिनी अमृत इत्यादी संस्था काम करतायत. या संस्थांच्या मार्फत एकूण 251,393 विद्यार्थ्यांना रोजगारभिमुख प्रशिक्षण देण्यात आले असून त्यापैकी 52,000 विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी प्राप्त झालेल्या आहेत. शाश्वत ऊर्जा आरोग्य तसंच कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबाबत संशोधनासाठी राज्यातील विद्यापीठ आणि संशोधक यांच्या संयुक्त विद्यमाने संशोधन व नव उपक्रम केंद्रे स्थापित करण्यात आली आहेत. त्यासाठी विद्यापीठ व शासनाकडून प्रत्येकी 50 कोटी रुपये असा 100 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या स्वयंरोजगार अर्थसहाय्याच्या योजनेच्यासाठी 100 कोटी रुपयाच्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग विशेष मागास प्रवर्ग तसेच खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना विदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांसाठी देखील सन 2024-25 पासून विदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना लागू करण्यात आली आहे. वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 23-24 पासून डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेअंतर्गत भरीव वाढ करून दरवर्षी 38,000 ते 60,000 रुपयापर्यंत निवास भत्ता देण्यात येत आहे. इतर मागासवर्गीय विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेअंतर्गत देखील भरीव वाढ करून दरवर्षी 38,000 ते 60,000 रुपयापर्यंत निवास भत्ता देण्यात येणार आहे. गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार विकास महामंडळामार्फत ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींच्यासाठी 82 शासकीय वसतिगृह
स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. राज्यात सध्या 1 लाख लोकसंख्येमागे 84 डॉक्टर आहेत. सन 2035 पर्यंत आपल्याला 1 लाख लोकसंख्येमागे 100 हून अधिक डॉक्टर करण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयाची प्रवेश क्षमता वाढवणं आवश्यक आहे. त्यासाठी राज्यात विविध ठिकाणी 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेची नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि 430 खाटांचे संलग्न रुग्णालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. त्यात जालना, हिंगोली, धाराशिव, परभणी, नाशिक, जळगाव, अमरावती, बुलढाणा, वाशिम, वर्धा, भंडारा, गडचिरोली, सातारा, अलिबाग, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर आणि अंबरनाथ जिल्हा ठाणे या शहरांचा समावेश करण्यात आलेला आहे. मौजे सावर, तालुका म्हसाळा, जिल्हा रायगड येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय युनानी महाविद्यालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. बुलढाणा जिल्ह्यात नवीन शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय स्थापन करण्यात येणार आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कनिष्ठ व वरिष्ठ निवासी डॉक्टर यांच्या विद्यावेतनात तसेच मानसेवी अध्यापकांच्या मानधनात देखील भरीव वाढ करण्यात आली आहे. ट्रस्ट सेक्टरमधील उद्योगांना देण्यात येणाऱ्या विशेष प्रोत्साहनामुळे नजीकच्या काळात राज्यात अंदाजे 1 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक होणार असून त्यातून 50,000 रोजगार निर्माण होणार आहे. हरित हायड्रोजन उत्पादनासाठी विकासकांबरोबर झालेल्या सामंज्य करारानुसार 2,11,400 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून त्याद्वारे 55,900 रोजगार निर्माण होणार आहेत. महापे नवी मुंबई येथे 25 एकर जागेत इंडिया जेम्स अँड ज्वेलरी पार्क नियोजित आहे. त्यात 2,000 सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग घटकांना समावेश असून 50,000 कोटी रुपयाची गुंतवणूक होणार आहे. त्यातून 1 लाख रोजगार निर्माण होतील. एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण 2023-28 जाहीर करण्यात आले असून या अंतर्गत 5 वर्षात 25,000 कोटी रुपयांची भरीव गुंतवणूक आणि 5 लाख रोजगार अपेक्षित आहे. कॅप्टिव मार्केट योजनेमुळं सूतगिरणी, यंत्रमाग, प्रोसेसिंग, पॅकिंग तसेच वाहतूक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहे. खाजगी गुंतवणूक वाढवण्यासाठी लघु वस्त्रोद्योग संकुले तसेच टेक्निकल टेक्सटाईल पार्क उभारण्याचे शासनाने ठरवलेले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्कुबा डायव्हिंग केंद्र सुरू करण्यात येणार असून बुडीत जहाजावरील प्रवाळाचे दर्शन हे त्यांचे विशेष आकर्षण असेल. या प्रकल्पासाठी 20 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यातून 800 ते 1,000 स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल. अध्यक्ष महोदय, हयात लेके चलो, कायनात लेके चलो, चलो तो सारे जमाने को साथ लेकर चलो. दारिद्र्य निर्मूलन आणि जनतेचे राणीमान उंचवण्यासाठी शासन अरे कधीतरी समाधान माना आहे, पुढे आहे. जनतेचे राणीमान उंचवण्यासाठी शासन कटिबद्ध असून विविध योजनांच्या माध्यमातून अविरतपणे सामाजिक विकासाचे प्रयत्न सुरू आहेत. अनुसूचित जाती उपाय योजनेखाली शाळा, आश्रमशाळा, विद्यार्थ्यांकरता वसतिगृह, शिष्यवृत्ती, आरोग्य सेवा, रोजगार इत्यादी करता विविध योजना राबवण्यात येतात. आदिवासी विकास उपाय योजनेअंतर्गत बालकांच्या पोषणामध्ये वाढ करण्यासाठी भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजना, शासकीय आश्रमशाळांमध्ये विज्ञान केंद्राची उभारणी करण्यासाठी नमो आदिवासी स्मार्ट शाळा अभियान, वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजना, वस्त्यांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ठक्कर बाप्पा आदिवासी विकास योजना आदी योजनांच्या माध्यमातून पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील घटकांना उन्नतीकरता विविध योजना राबवण्यात येतात. या प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या करता आश्रमशाळा, ऊसतोड कामगारांच्या मुलांच्यासाठी आश्रमशाळा, विद्यानिकेतन, धनगर समाजासाठीच्या विविध योजना,
क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना, डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह योजना, तांडा वस्ती मुक्त वसाहत योजना इत्यादी योजनांच्या माध्यमातून पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. राज्यातील सर्व बौद्ध, जैन, शीख, पारसी, ख्रिश्चन व मुस्लिम या अल्पसंख्याक समुदायातील घटकांच्या विकासाकरता हे सरकार वचनबद्ध आहे. सामाजिक व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांच्यासाठी असलेल्या योजना परिणामकारक राबवणे, नवीन योजना, विशेष योजना आखणे आणि त्यासाठी पुरेसा आर्थिक तरतूद करणे या धोरणातून सर्व स्वरूपातील सार्वत्रिक दारिद्र्य नाहीसे करणे हे शाश्वत विकास ध्येय साध्य करण्याचा आमचा निश्चय आहे. त्या दृष्टीने महत्त्वाच्या योजना मी सभागृहावर सादर करीत आहे. संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजनेतून आर्थिक दुर्बल घटकातील निराधार, विधवा आणि दिव्यांग वृद्ध नागरिकांना दरमहा अर्थसहाय्य देण्यात येते. या अर्थसहाय्यात 1,000 रुपयावरून 1,500 रुपये अशी वाढ करण्यात आली आहे. सन 2023-24 मध्ये 45,60,000 लाभार्थींना या योजनेतून 7,145 कोटी रुपयांचं वाटप देखील करण्यात आलं आहे. महिला आर्थिक विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्ग वित्त विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, संत रोहितदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, शबरी आदिवासी वित्त विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य सरकारी आदिवासी विकास महामंडळ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, शामराव पेजे आर्थिक विकास महामंडळ, संत शिरोमणी गोरोबा काका महाराष्ट्र माती कला मंडळ, महाराष्ट्र राज्य ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक मालक कल्याणकारी महामंडळ, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ अशा विविध महामंडळाच्या माध्यमातून विविध समाज घटकांना उन्नती करता योजना राबवण्यात येत आहे. वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळांतर्गत राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ आणि पैलवान कैलासवासी मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळ नव्याने निर्माण करण्यात आलेले आहे. महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त विकास महामंडळांतर्गत संत काशीबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ, जगज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ, संत सेनाजी महाराज केश शिल्पी महामंडळ नव्याने निर्माण करण्यात आलेले आहे. पानपिंपरी आणि मुसळीचे उत्पादन करणाऱ्या बारी समाजाच्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक विकासासाठी संत श्री रूपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात येणार आहे. नव्याने निर्माण करण्यात आलेल्या तसेच कार्यरत महामंडळाच्या निधीची पुरेशी तरतूद त्या ठिकाणी करण्यात येईल. 15 डिसेंबर 2022 पासून दिव्यांग कल्याण विभागाचे कामकाज सुरू झाले आहे. दिव्यांगांच्यासाठी शिक्षण, क्रीडा, कौशल्य विकास, प्रशिक्षण, रोजगार, उद्योग क्षेत्रातील विविध योजना राबून त्यांना स्वावलंबी व सक्षम बनवण्याचे उद्दिष्ट आहे. दिव्यांग व्यक्तीचे स्वतःचे हक्काचे घर व्हावे यासाठी दरवेळी आनंद दिघे घरकुल योजना राबविण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात 34,400 घरकुलं बांधण्याचे प्रस्तावित आहे. दिव्यांग व्यक्तींना दैनंदिन वापरासाठी इलेक्ट्रिक वाहनांचे वाटप करण्यात येत आहे. राज्याने याच वर्षी तृतीय पंथीयांचं बाबतचं आपले धोरण जाहीर केलं आहे. शासन आणि सार्वजनिक प्राधिकरणाकडून होणाऱ्या भरती प्रक्रियेमध्ये तसेच सर्व शासकीय योजनांच्या मध्ये स्त्री पुरुषांबरोबरच तृतीय पंथी हा लिंग पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे तृतीय पंथी समुदायाला राज्य शासनाच्या योजनांचा लाभ घेणे आता सुलभ होणार आहे. धनगर समाजाच्या शैक्षणिक सामाजिक उपक्रमासाठी खारघर नवी मुंबई येथे 4,000 चौरस मीटरचा भूखंड उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण महामंडळामार्फत नोंदणीकृत घरेलू कामगारांच्यासाठी विविध कल्याणकारी योजना राबवण्यात येत आहे. मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळात राबवण्यात येणाऱ्या योजनांच्या करता अधिक निधी उपलब्ध करून देण्यासाठी कर्जावरील शासन हमीची मर्यादा 30 कोटीवरून 500 कोटी रुपये करण्यात आली आहे. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना राज्यातील सर्व कुटुंबांना लागू करण्यात आली आहे. आरोग्य विमा संरक्षणाची रक्कम प्रति कुटुंब 1,50,000 वरून आता
5 लाख रुपये करण्यात आली आहे. आतापर्यंत 1000 रुग्णालयामध्ये उपचाराची सोय होती, त्याच्यात आता 900 रुग्णालयांची भर पडणार असून योजनेअंतर्गत 1356 प्रकारचे उपचार उपलब्ध झाले आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या रुग्णालयामध्ये तपासण्या, चाचण्या आणि उपचार मोफत करण्यात येतात. या निर्णयामुळे बाह्य रुग्ण, अंतररुग्ण, लहान शस्त्रक्रिया, एक्सरे चाचणी आणि प्रयोगशाळा चाचण्यांमध्ये भरीव वाढ झाली आहे. शहरी भागातील गरजू जनतेसाठी विनामूल्य तपासणी, वैद्यकीय चाचण्या व उपचारांच्यासाठी सुविधा असलेले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना 347 ठिकाणी कार्यान्वित करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था नियामक मंडळाला पतसंस्थांच्या स्थिरीकरण व तरलतेसाठी 100 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी, पारधी व आदिम आवास योजना, मोदी आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना इत्यादी माध्यमातून पुढील 5 वर्षात 35,40,491 घरकुल बांधण्यात येणार आहेत. सन 2024-25 मध्ये विविध घरकुल योजनांच्या करता 7,425 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील गिरणी कामगारांना 12,954 सदनिका वितरित करण्यात केल्या असून उर्वरित सदनिका उपलब्ध करून देण्याचं नियोजन करण्यात आलेले आहे. सन चालूच आहे का मग चालूच आहे. सन 2024-25 साठी स्वच्छ भारत अभियान ग्रामीणचा दुसऱ्या टप्प्यासाठी 1,886 कोटी 86 लाख निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. राज्यातील अंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर, कोतवाल, पोलीस पाटील, ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील संसाधन व्यक्ती यांच्या मानधनात भरीव वाढ करण्यात आलेली आहे. आता मी अर्थसंकल्पातील पायाभूत सध्या महाराष्ट्र राज्यात एकूण 47.41 लाख म्हणजे 47,41,000 शेतीपंत ग्राहक असून त्यांचा वीज वापर हा 39,247 दशलक्ष युनिट एवढा असून त्या वीज वापराची किंमत 39,046 कोटी इतकी आहे. शासनाकडनं दरवर्षी शेतीपंत ग्राहकांना 6,984 कोटी रुपये एवढी सबसिडी आणि रुपये 9,500 कोटी क्रॉस सबसिडीच्या माध्यमातून थेट मदत दिली जाते. महाराष्ट्र राज्यात शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याच्या करता कृषी क्षेत्राच्या सौर ऊर्जीकरणाचा मोठा प्रकल्प मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2 राबवण्यात येत आहे. सदर योजनेअंतर्गत 9,200 मेगावॉट क्षमतेचे विकेंद्रीकृत सौर ऊर्जा प्रकल्प हाती घेण्यात आलेले आहेत. या सर्व प्रकल्पांची अंमलबजावणीचा साठी कालावधी 18 महिने असून मार्च 2024 पासून ऑक्टोबर 2025 पर्यंत हे प्रकल्प पूर्ण होणार आहेत. ह्याच्याकरता जेवढी जमीन लागणार होती ती सगळी जमीन प्राजक्त सरकारकडेच उपलब्ध झाली आणि ती आपण हँडओव्हर देखील त्या ठिकाणी केली. त्याच्यामध्ये राज्यातील 46,06,000 शेतीपंप धारक हे एवढे शेतकरी हे 7.5 हॉर्सपॉवर पर्यंत मोटार चालवतात, म्हणजे 1 हॉर्सपॉवर पासून 3, 5, 7.5 पर्यंत आणि त्याच्यावरचे पण काही 10, 15, 20 असे आहेतच, ते सगळे 3 लाख आहेत. परंतु हे 44,06,000 आहेत. यांचा पूर्णपणे वीज माफीचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यासाठी राज्य सरकारवर जेवढा भाव भर शासनावर पडणार आहे आता मी अर्थसंकल्पातील पायाभूत सुविधा आणि अन्य महत्वाच्या सभागृहाचे लक्ष वेधतो. मुंबई, पुणे व नागपूर शहरांमध्ये एकूण 449 किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गिका उभारण्याची मान्यता देण्यात आली असून 127 किलोमीटर लांबीच्या मार्गिका
वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत. तसेच या आर्थिक वर्षात आणखी 37 किलोमीटर लांबीच्या मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या करण्यात येणार आहे. शिवडी नावा शेवा प्रकल्पांतर्गत शिवडी वरळी जोड रस्त्यांचे 57% काम झाले असून डिसेंबर 2025 अखेर या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. बाळकुम येथे गायमुख या नियोजित ठाणे किनारी मार्गाची लांबी 13.45 किलोमीटर असून सुमारे 3,364 कोटी रुपये किमतीचे हे काम मे 2028 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी मार्गाचे बहुतांशी काम पूर्ण झाले असून दोन्ही मार्गिका अंशतः खुल्या करण्यात आल्या आहेत. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या 3रा टप्प्यात सुमारे 6,500 किलोमीटर लांबीच्या रस्ते सुधारण्याचं उद्दिष्ट आहे. सद्यस्थितीत 2,303 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचं काम पूर्ण झाले असून उर्वरित कामे प्रगतीपथावर आहेत. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या 3रा टप्प्यात 23,000 किलोमीटर लांबीचे रस्त्यांची कामे आगामी 3 वर्षात पूर्ण करण्याचं येणार आहेत. भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजनेसाठी 1,400 कोटी रुपयांचा तरतूद करण्यात आलेली आहे. संत सेवालाल महाराज जोड रस्ता योजना तसेच यशवंतराव होळकर जोड रस्ते योजनेची अंमलबजावणी लवकरच सुरू करण्यात येत आहे. परिवहन सेवेमध्ये सुधारणा तसेच हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी 19 महानगरपालिकांमध्ये PME बस सेवा योजना राबवण्यात येणार आहे. इलेक्ट्रिक बसेस उपलब्ध करणे, बस आगारे आणि विद्युत पायाभूत सुविधा उभारणी आदी बाबींचा या योजनेमध्ये समावेश आहे. अग्निशमन सेवाचा विस्तार आणि आधुनिकीकरण करण्यासाठी 615 कोटी रुपयांची योजना राबवण्यात येणार आहे. ही योजना ड वर्ग महानगरपालिका सर्व नगर परिषदा व नगर पंचायतीमध्ये राबवण्यात येईल. धर्मादाय आयुक्तांच्या अधिपत्याखाली कार्यालयाचा मुंबई नंदुरबार नांदेड वर्धा अमरावती कोल्हापूर येथील इमारतींच्या बांधकामासाठी अस्तित्वातील इमारतींचे नूतनीकरण करण्यासाठी 125 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. माननीय बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत 2,567 ग्रामपंचायत कार्यालयाच्या बांधकामांना मान्यता देण्यात आली आहे. शिवकालीन 12 किल्ल्यांना जागतिक वारसा नामांकन प्राप्त व्हावे म्हणून युनेस्कोकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. कोकणातील कातळ शिल्पे पंढरपूर वारी दहीहंडी उत्सव आणि गणेशोत्सव याबाबतचे देखील प्रस्ताव पाठवण्यात येणार आहेत. शासनाकडून रायगड किल्ल्यावर शिवराज्याभिषेक सोहळा दरवर्षी साजरा करण्याचं ठरवले असून त्याचा आवश्यक तो निधी शासन उपलब्ध करून देणार आहे. वेंगुर्ला जिल्हा सिंधुदुर्ग येथे 66 कोटी रुपयांचे अंदाजित किमतीचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा पाणबुडी प्रकल्प विकसित करण्यात येणार आहे. सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाट परिसरातील पर्यटन स्थळाच्या विकासासाठी 381.56 कोटी रुपये किमतीचा एकात्मिक पर्यटन विकास आराखडा करण्यात आला आहे. या अंतर्गत श्री क्षेत्र महाबळेश्वर विकास प्रतापगड किल्ला जतन व संवर्धन सह्याद्री व्याघ्र पर्यटन आणि कोयना हेळवाक वनक्षेत्रा अंतर्गत जलपर्यटनाचा समावेश आहे. पावसाळ्यात कल्याण नगर मार्गावरील माळशेज घाटाला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. या घाटात सर्व सोयीयुक्त अत्याधुनिक व्ह्यूइंग गॅलरी उभारण्यात येईल. नागपूर जिल्ह्यातील रामटेक हे प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेले तीर्थक्षेत्र रामटेक विकास आराखड्यासाठी 1ल्या टप्प्यात 150 कोटी रुपयांच्या कामांना मान्यता देण्यात आली असून ही कामे प्रगतीपथावर आहे. आता 2ऱ्या टप्प्यातील 211 कोटी रुपयांची कामे देखील हाती घेण्यात येणार आहे. आध्यात्मिक गुरु तथा समाजसुधारक बाबा जुमदेवजी यांना पावड दौना तालुका मौदा जिल्हा नागपूर येथील स्मारकासाठी 77 कोटी रुपये रकमेचा विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांची अजरामर ज्ञानेश्वरीची जिथे रचना केली त्या नेवासा येथील मंदिर परिसराचा देखील विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. कोल्हापूर शहरातील राजाराम तलावाकाठी अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर उभारण्यात येईल. त्याचा प्लॅन फार सुंदर केला आहे, तो तिथं आपण उभारणार आहोत. बीजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुणे येथे बहुउद्देशीय सभागृह उभारण्याकरता तसेच किसान शिक्षण
प्रसारक मंडळ बोरगाव काळे तालुका तालुका जिल्हा लातूर या शैक्षणिक संस्थेला सुवर्ण महोत्सवी निमित्त भौतिक व शैक्षणिक सुविधांच्या साठी विकास करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल. छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिराळा जिल्हा सांगली येथे त्यांचं स्मारक उभारण्यात येईल. संत श्री संत रूपलाल महाराजांचे समाधीस्थळ असलेले अंजनगाव सुरजी जिल्हा अमरावती येथे त्यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. आदिवासी कलांचे प्रदर्शन वृद्धी आणि कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी हदगड तालुका सुरगाणा जिल्हा नाशिक येथे कलादालन स्थापन करण्यात येणार आहे. मुंबईतील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे 305 कोटी रुपयांच्या आराखड्याला मान्यता देण्यात आलेली आहे. जिल्हास्तर संस्थापक क्षमता वाढवून विकासाला चालना देण्यासाठी महास्ट्राईड हा 2,232 कोटी रुपये किमतीचा प्रकल्प जागतिक बँकेच्या सहाय्याने राबवण्यात येणार आहे. भारतातील शेती मुख्यतः पावसावर अवलंबून आहे याची आपल्याला जाणीव आहे, मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणातील बदलांमुळे मोसमी हवामान तीव्र बदल होत असून त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहे. अशा अडचणीत आलेल्या राज्यातील शेतकरी बांधवांना मदतीची गरज आहे, त्यासाठी त्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना जी मी आत्ता सांगितली ती आपण देतोय, त्याचं नाव आहे मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना. आणि त्याच्यामध्ये आपण जवळपास ह्या सगळ्या कामाच्या करता मोफत वीज 7.5 हॉर्सपॉवरपर्यंत देतोय, म्हणून 14,761 कोटी रुपयाचा अनुदान स्वरूपात उपलब्ध करून देणार आहे. या अर्थसंकल्पातील विविध समाज घटकांच्या साठी महत्वाकांक्षी नवीन योजना घोषित केल्या आहेत. राज्यातील सर्व योजनांचे लाभ लाभार्थ्यांच्यापर्यंत थेट पोहोचावेत यासाठी योजनांचे मूल्यमापन करून त्याचं सुसूत्रीकरण करण्यासाठी उच्चस्तरीय समिती देखील स्थापन करण्याचं ठरवण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळं तिथं निधीची कुठली कमतरता कमी पडणार नाही. सन 2024-25 मध्ये जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत देखील 18,165 कोटी रुपयाचा नियत्वे प्रस्तावित करण्यात आला आहे. हा नियत्वे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 20% अधिक आहे. वार्षिक योजना 2024-25 मध्ये कार्यक्रम खर्चासाठी 1,92,000 कोटी रुपयाचा नियत्वे प्रस्तावित करण्यात आला आहे. त्यामध्ये अनुसूचित जाती उपाय योजना 15,893 कोटी रुपये आणि आदिवासी विकास योजना 15,360 कोटी रुपये नियत्वेचा समावेश आहे. सन 2024-25 मध्ये एकूण खर्चासाठी 6,12,293 कोटी रुपयाचा तरतूद प्रस्तावित आहे. महसूल जमा 4,99,463 कोटी रुपये, महसुली खर्च 5,19,514 कोटी रुपये प्रस्तावित केलेला आहे. परिणामी 20,051 कोटी रुपये महसुली तूट अपेक्षित आहे. राज्याची राजकीय तूट आणि महसुली तूट राजकोषीय उत्तरदायित्व व वित्तीय व्यवस्थापन कायद्याने निश्चित केलेल्या मर्यादेच्या आत ठेवण्यात शासन यशस्वी ठरले आहे. सन 2024-25 ची राजकोषीय तूट 1,10,355 कोटी रुपये आहे. राज्याच्या आर्थिक विकासासाठी आणि समाजातील सर्व घटकांच्या कल्याणासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल याची खात्री मी सभागृहाला देतो. आणि आता मी अर्थसंकल्पाचा भाग 2 कडे त्या ठिकाणी वळतो. मी आता अर्थसंकल्पाचा भाग 2 अध्यक्ष महोदय माननीय सभागृहा समोर सादर करीत आहे. सन 2023-24 या आर्थिक वर्षासाठी राज्याचा स्वतःचा कर महसुलाचा सुधारित अंदाज 3,26,397 कोटी रुपये आहे. सन 2024-25 या आर्थिक वर्षाचा स्वतःच्या कर महसुलाचे अर्थसंकल्पीय उद्दिष्ट 3,43,040 कोटी रुपये इतके एवढे निश्चित करण्यात आले आहे. सर्वसामान्य नागरिकांना तसेच उद्योग व व्यापार केंद्राला दिलासा मिळावा म्हणून राज्यभर पेट्रोल व डिझेल वरील मूल्य वर्धित करात समानता आणण्यासाठी आवश्यकता होती आहे. त्या दृष्टीनं बृहन्मुंबई ठाणे व नवी मुंबई या महानगरपालिका क्षेत्रातील डिझेलवरील सध्याचा कर 24% वरून 21% करण्याचे प्रस्तावित आहे. तसेच पेट्रोलवर 26% वरून तो 25% असा कमी कर 25% वर कमी करण्याचा प्रस्ताव आहे. या बदलांमुळे
नाही, ब्रहन मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे हे तिथं जास्त होता, त्यांची सारखी तक्रार होती, ती आता आपण एक सारखी करतोय. या बदलांमुळं ठाणे, ब्रहन मुंबई आणि नवी मुंबई या महानगरपालिका क्षेत्रातील पेट्रोलचा दर हा 65 पैसे व डिझेलचा दर अंदाजे 2 रुपये 7 पैसे प्रति लिटर स्वस्त होणार आहे. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलामध्ये 7 सशस्त्र सेना दल कार्यरत असून त्यापैकी सीमा सुरक्षा दल व केंद्रीय राखीव पोलीस दल यातील सशस्त्र जवानांना व्यवसाय कर भरण्यापासून सूट देण्यात आली आहे. आता उर्वरित 5 दलातील म्हणजेच आसाम रायफल्स, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, भारत तिबेट सीमा पोलीस दल, राष्ट्रीय सुरक्षा रक्षक व सशस्त्र सीमा दलातील राष्ट्रीय कर्तव्य बजावणाऱ्या सशस्त्र जवानांना व्यवसाय कर भरण्यापासून सूट देण्याबाबत मी प्रस्तावित करीत आहे. याचा लाभ अंदाजे 12,000 जवानांना होणार आहे. नोंदणी झालेल्या दस्तास कमी मुद्रांक शुल्क भरल्याचे निष्पन्न झाल्यास मुद्रांक शुल्काच्या फरकाच्या रकमेवर दस्त निष्पादित केल्याच्या तारखेपासून आकारण्यात येणारी दंडाची रक्कम ही 2% दरमा होती, ती आता अध्यक्ष महोदय आपण 1% दरमा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये 24% वर्षाला होती, ती आता 12% करण्यात आली. बऱ्याच जणांची तशी मागणी होती. मुद्रांक शुल्क परताव्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. अर्ज करण्याची कालमर्यादा मुद्रांक खरेदी केल्यापासून 6 महिन्याऐवजी 1 वर्ष करण्यात येईल. वरील प्रस्तावांना सन्माननीय सदस्यांचा पाठिंबा मिळेल असा विश्वास मी इथं व्यक्त करतो. अध्यक्ष महोदय, आतापर्यंत मी या राज्याचा 10 वेळा जनतेचा अर्थसंकल्प मांडण्याची संधी मला मिळाली. निंदी कोणी मारी, वंदी कोणी पूजा करी, मज हेही नाही तेही नाही, वेगळा धोनीपासूनही या न्यायाने केलेल्या कामाची पावती आहे असं मी मानतो. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही, अशी तुकोबारायाच्या भाषेत प्रार्थना करून मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन 2024-2025 ते अतिरिक्त अर्थसंकल्प सभागृहात सादर करण्यात आला. अर्थसंकल्पीय प्रकाशनाचे पेन ड्राइव्ह असलेल्या सुटकेसचे सन्मान्य सदस्यांना देण्याची व्यवस्था वित्त विभागातर्फे विधान भवनाकरिता आरक्षित असलेल्या वाहनतळाच्या मोकळ्या जागेवर उभारण्यात आलेल्या मंडपामध्ये विधान भवन मुंबई येथे करण्यात आली आहे. सन्मान्य सदस्यांनी वितरणाच्या ठिकाणावरून सदर प्रकाशनाचे पेन ड्राइव्ह असलेल्या सुटकेसेस प्राप्त करून घ्याव्यात. तसेच सदर अर्थसंकल्पीय प्रकाशने महाराष्ट्र विधिमंडळाच्या व शासनाच्या संकेतस्थळावरून उपलब्ध करून देण्यात येतील. सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे. शनिवार दिनांक 29 जून 2024 रोजी सकाळी 11 वाजता सभागृहाची बैठक भरेल. अजित पवार यांनी हा अर्थसंकल्प सादर केलेला आहे आणि या राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये महिला, शेतकरी आणि तरुणांसाठी मोठ्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. लाडकी बहीण योजनेची घोषणा आणि 21 ते 60 वर्षांवरील महिलांना महिन्याला 1,500 रुपये मिळणार आहेत आणि अन्नपूर्णा योजनेची सुद्धा घोषणा झालेली आहे. ठाणे, नवी मुंबई आणि मुंबईमध्ये पेट्रोल आणि डिझेलमध्ये कपात करण्यात आल्याचं समजतं आहे. तर मुंबईसह उपनगरांमध्ये डिझेलवरील कपात सुद्धा करण्यात आली आणि मुंबईसह उपनगरांमध्ये पेट्रोलवर आता 24% कर लागू होणार आहे.
44 लाख शेतकऱ्यांच्या शेतीपंपांच्या वीज माफीची सुद्धा घोषणा यावेळी करण्यात आली आहे. लाडकी बहीण योजना 21 ते 60 वर्षांमधील महिलांना महिन्याला 1500 रुपये मिळणार आहेत आणि अन्नपूर्ण योजनेची घोषणा सुद्धा केली आहे. वर्षाला 3 सिलेंडर सुद्धा मोफत मिळणार आहेत असं कळत आहे. 44 लाख शेतकऱ्यांच्या शेतीपंपाच्या वीज माफीची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी.